तर 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारचं सगळ्यांचं लसीकरण करण्याचा मानस आहे आणि त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून 1 मे पासून सगळ्यांचं लसीकरण करण्याची मोहीम जी आहे ती सुरू करण्याचा मानस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे आणि दिवसाला 13 लाख लसींचे डोस देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचं ते म्हणतात। लसीकरण केंद्रावरती 18 ते 44 वयोगटातल्या काही नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न राहील असंही त्यांनी म्हटलंय। नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल त्यांनी संबंधित केंद्रावरती जायला हवं अशी माहिती त्यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली आहे। 1 मे पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्याची जी राज्य सरकारचा मानस आहे अशा पद्धतीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे हे काही वेळापूर्वीच माध्यमांसोबत बोलत होते आणि दिवसाला जवळपास 13 लाख लशींचा मानस हा राज्य सरकारचा आहे। पण एक नक्की आहे की 1 मेला ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचा मनापासूनचा मानस आहे की काही प्रमाणात आपण लसीकरण जर सुरू करू शकलो तर राज्याच्या एक तर तो महाराष्ट्र दिन आहे त्या दृष्टिकोनातून जर सुरू करता आलं तर जरूर सुरू करता करण्याचा मानस जरूर माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातल्या जनतेसोबत संवाद साधणार आहेत। राज्यात सध्या लॉकडाऊन संदर्भात कोणते महत्त्वाचे निर्णय घेत आहेत या संदर्भातली घोषणा ते करू शकतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बोलणार असल्याचं समजतंय। लॉकडाऊन लसीकरण या महत्त्वाच्या विषयांवरती मुख्यमंत्री आज काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत। लॉकडाऊन लसीकरणावरती मुख्यमंत्री बोलणार असून आज ते जनतेशी संध्याकाळी संवाद साधतील आणि कोणती महत्त्वाची ते घोषणा करतायत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि लॉकडाऊन लसीकरणावरती ते काय बोलतायत हे आपण आज संध्याकाळी बघणार आहोत।